मित्रांनो, यामध्ये आपण भारताने स्वीकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार कोणते केलेले आहेत ते बघूया मित्रांनो. रामसर करार हे वर्ष 1971 साली केलेलं आहे. त्यामध्ये दलदली प्रदेशाचे पान, पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. अंमलात येण्याचे वर्ष 1975 आणि भारताने मान्य केलेले ते 1982 साली. तर नंतर बघू सायटेस सिटीज. तर वर्ष 1973 हे कशासाठी, तर संकटग्रस्त प्राणी व वनस्पतीमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण करण्यासाठी केलेले आहे. तर अंमलात येण्याचे वर्ष हे 1976 आहे आणि भारताने ते मान्य कधी केले, तर 1980 साली मान्य केले. नंतर बोन करार हे वर्ष 1979 हा करार केलेला आहे. तर यामध्ये काय इन्क्लूड केलेलं आहे, स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन करणे. तर आंबल्यात येण्याचे वर्ष 1983 आणि भारताने मान्य केलेले 1983 साली केलेले आहे. नंतर बघूया व्हिएन्ना करार हा वर्ष 1985 झालेला आहे. तर यामध्ये ओझोनचे थर संरक्षण अंमलात येण्याचे वर्ष 1988 आणि भारताने केव्हा मान्य केला तो, तर 1991 मान्य केला. ब्यासेल करार हा करार वर्ष 1989 केलेला आहे आणि यामध्ये काय असते, तर हानिकारक त्याच पदार्थाची सीमापार होण्याची हालचाल व विल्हेवाट करणे. तर हा अंमलात येण्याचे वर्ष 1992 साली आणि हा करार भारताने मान्य केला तो 1999 साली केला. UNFCCC हा करार वर्ष 1992 साली केलेला आहे. तर यामध्ये बघा हवामान बदल रोखणे ह्यामध्ये इन्क्लूड झालेले आहे. त्यामध्ये अंमलात येण्याचे वर्ष 1994 आणि भारताने केव्हा मान्य केला तो 1993 साली. UNFCCC अंतर्गत कोटो करार कधी मान्य झाला, तर वर्ष 1997. मित्रांनो, थोडे थोडेसे हे आहेत यामध्ये, पण कधी पण विचारू शकतात की UNFCCC हे भारताने केव्हा मान्य केलं, तर 1993 साली. आणि UNFCCC हे अंतर्गत कोटो करार हा भारताने केव्हा मान्य केला, तर 2002 साली. तर छोटे छोटे क्वेश्चन आहे मित्रांनो, MCQ मध्ये तुम्हाला विचारण्यात येतात, म्हणजे येतात. नंतर बघा CBD जैवविविधता करार. CBD जैवविविधता करार वर्ष 1992 साली केलेला आहे. तर मित्रांनो बघा, जैवविविधता व जैविक संसाधनाचे संवर्धन व व्यवस्थापन यामध्ये येते. तर हे अंमलात येण्याचे वर्ष केव्हा झाले, 1993 आणि भारत सरकारने मान्य केले केव्हा कधी केले, तर 1994. नंतर बघूया CBD अंतर्गत कोर्टोजेना प्रोटोकॉल हा करार वर्ष 2000 साली केलेला आहे. यामध्ये जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होण्याच्या जैवसुरक्षेच्या सुरक्षा हालचालीवर हाताळणे व वापरावर नियंत्रण करणे हे त्याच्यामध्ये आलेले कार्य. तर अंमलात येण्याचे वर्ष 2003 आणि भारताने मान्य केव्हा केले, तर 2003 सालीच मान्य केले. वाळवंटीकरणाविरुद्ध संघर्षणासाठी संयुक्त राष्ट्राचा करार हा करार 1994 साली झालेला आहे. यामध्ये वाळवंटीकरणाविरुद्ध संघर्ष व दुष्काळ विशेषतः आफ्रिकेत निवारण. तर अंमलात येण्याचे वर्ष हे 1996 आणि भारताने मान्य केलं, तर 1996 साली. नंतर बघूया रोटरडॅम करार. हा करार 1998 साली झाला. तर हानिकारक रसायनाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसूचित मान्यतेची पद्धत अंमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे हे यामध्ये आहे. तर अंमलात येण्याचे वर्ष 2004 आणि भारताने मान्य केलेले ते 2005 साली. नंतर बघूया स्टॉकहोम करार. हा स्टॉकहोम करार हा वर्ष 2001 केलेला आहे मित्रांनो. यामध्ये बघा मानवी आरोग्य व पर्यावरणाला टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदूषणापासून संरक्षण करणे आणि एंडोसल्फानबंदी संरक्षण यामध्ये केलेले आहे मित्रांनो. बघा नंतर आहे
एंडोसल्फन मंदी संरक्षण करार हा अंमलात येण्याचे वर्ष आहे 2004 आणि भारताने मान्य केव्हा केले तर 2006 साली. मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.